दर्जनों प्रतिनिधि, लोक प्रतिनिधि जो नगर सेवक हैं, जो अच्छी जिम्मेदारियां संभाल चुके हैं, आप स्वयं 15 सालों तक कुछ कर रहे हैं, आज विधायक हैं, लगातार आप इस मुद्दों को उठा रहे हैं, लेकिन प्रशासन उतनी गंभीरता से नहीं ले रहा है। आपने बार बार चेतावनी दी है कि हम आंदोलन करेंगे, इसके बावजूद भी महानगर पालिका आयुक्त और प्रशासन अगर नहीं सुन रहा है तो इसका समाधान आपको क्या लगता है? नहीं देखिए, आज मैंने उनको बोला है कि आगे चल के हम लोग ये आपके ऑफिस में नहीं आएंगे, क्योंकि इतने लोगों की बाहर भीड़ रहती है, तो नीचे जो हॉल है वो हॉल में सब बैठेंगे। आप अकेले नहीं, जो अधिकारी के माध्यम से काम होने वाला है वो अधिकारी उधर रहने चाहिए, और वो हम लोग तो सीधा अगले टाइम में हॉल में जाने वाले आयुक्त के एचओडी, और हर एचओडी रहेगा। मैं तो मेरे पास जो निवेदन है उसकी लिस्ट मैं कल परसों ही आयुक्त को सुपुर्द करूंगा, वो माध्यम से उन्होंने वो अधिकारियों से डिस्कशन करी, वो काम की पूर्तिता करनी है, नई पूर्तिता उनसे होती होगी तो कारण क्या है ये भी हमको कारण समझ चाहिए। अभी जो शिक्षक लोगों का जो मास्ता है, आपने जो बताया अभी कि पिछले शिक्षण अधिकारी ने 185 लोगों का लिस्ट यहाँ पर दिया था, अभी यहाँ का जो अभी अधिकारी है उसने 50 लोगों का शासन से मान्यता परमानेंट की, मैं हमने बोला है जब तक पूरे सब लोगों का होता नहीं तब तक 50 लोगों को परमानेंट लेटर नहीं देने का, और ये आने वाले हमारी मीटिंग के पहले उसका एक दिन निपटारा नहीं हो गया तो हम लोग पक्का आंदोलन करने वाले। अभी खाली ये शिक्षक ही नहीं, आरोग्य विभाग में भी लोग हैं, साफ सफाई के इधर भी लोग हैं, यानी आज के तारीख में नई मुंबई महापालिका के लिए काम करने वालों के बारे में कोई डेटा ही नहीं है, वो हर सब्जेक्ट का डेटा होना चाहिए, और वो डेटा करने के लिए मैंने आयुक्त महोदय को बोला है। अभी बात ऐसी कि पर्सनली वो अच्छे हैं, मैंने उनके बारे में करप्शन का कोई मामला सुना नहीं है आयुक्त के बारे में, लेकिन खाली अच्छा होना, नम्र होना, ये आयुक्त के लिए पूरे लक्षण नहीं है। जो जिम्मेदारी है वो जिम्मेदारी कंसर्न लोगों के माध्यम से पूरी करने की जिम्मेदारी आयुक्त की है, और मैंने मेरी खेद व्यक्त किया है कि आपके अधिकारी आपको पूरी इंफॉर्मेशन नहीं दे रहे हैं, आपके इंस्ट्रक्शन के मुताबिक वो लोग काम नहीं कर रहे हैं, कि कई कई लोग यानी वो सम्राट के तौर पे काम कर रहे हैं, कि जैसे कि हमारे संपत राव सेवालय के यहाँ गणपति का उत्सव 11 दिन का हो गया, नवरात्रि का उत्सव 9 दिन का हो गया, उसके बाद में कोजागिरी पूर्णिमा के लिए उन्होंने परमिशन मांगा तो उन्होंने ना बोला था, मैंने जब बोला तब उसमें रात को 9 बजे परमिशन दिया, मतलब ये नौटंकी करने वाले अधिकारी इनके एक बार छानबीन करनी चाहिए, नहीं तो हमने बोला कि हमारे लोगों को वो अधिकारी के पास जाके आंदोलन के माध्यम से उनको उनकी जगह दिखाने की जरूरत है, वो हमारे कार्यकर्ता दिखाएं। अधिकारी नहीं, मेजॉरिटी अधिकारी अच्छे हैं, लेकिन उसमें 40% नालायक लोग हैं, वो कार्य अपने खुद के रोग दिखाने के लिए काम कर रहे हैं। अभी देखते हैं अभी आने वाले 15 दिन में क्या होता है, बाद में आप लोग तो हमारे साथ में रहोगे। नमस्ते। आपने एसेंशियल जो कमेटी के लिए जो सपोर्ट थे, आपने विधानसभा में भी मुद्दा उठाया था, 2-3 बार उठाया था, आज भी फिर से उठाया गया है, 6 महीने पहले भी उठाया गया था, कमिश्नर इस पर सीरियस नहीं दिख रहे हैं, सिडको से कोई पत्र व्यवहार नहीं हो रहा है, IDC से नहीं हो रहा, लैंड बेचे जा रहे हैं, आपके ही प्रतिनिधि तमाम बोल रहे हैं गार्डन की जगह 15-15 सालों से नहीं, 8-8 साल से शौचालय की व्यवस्था नहीं हो पा रही है, जो नेसेसिटी एसेंशियल जो सर्विसेज होनी चाहिए अगर उसके लिए भी अगर लैंड नहीं बचेगा तो मुंबई जो नंबर 1 सिटी रहेगी कैसे? मैं आपका कहना सही है, मैंने ADTP जो केका ने उनको मैंने बुलाया था और उनको बोला है कि ये जो प्लॉट सिडको ने बेचे उसको CC देने का नहीं, जब तक इसका आयुक्त और सिडको MD से फाइनल रिपोर्ट नहीं आता, और वो हम लोग ऑब्जर्व करेंगे कि ये लोगों ने जो कोई प्लॉट छोड़े हैं वो जनता के उपयोग के होंगे तो क्यों छोड़े, ये भी सवाल हम पूछने वाले। फीडिंग सेंटर का मुद्दा यहाँ पर करवाया गया है, NRI ने जिस तरह से फीडिंग सेंटर शुरू किया जा रहा है सोसाइटी अंतर्गत, क्या आप भी इसका विरोध कर रहे हैं? मैंने देखिए बात ऐसी कि मेरे बचपन में मैंने तो कुत्ते बहुत पाले हुए,
मेरा एक कुत्ता था, मुझे कॉलेज जाते टाइम में कॉलेज बस तक छोड़ने को आता था और लेने को आता था, इतना कुत्तों से मेरा प्यार भाव था। लेकिन अभी कॉलोनी में 5,000 लोग रहते हैं, वहाँ पे कई लोगों की मांग है जो डॉग लवर है कि कॉलोनी के अंदर 3-4 जगह पे ना 8 जगह पे सेंटर बनाओ। अरे बाहर के स्ट्रेंजर कुत्ते अंदर आएंगे, उसमें से करीबन 75 लोगों पे अटैक हुआ है, 17 लोगों को काटा हुआ है कुत्ते ने, कल जाके इसमें से कोई रेबीज हो गया मर गया तो जिम्मेदारी कौन लेने वाला। कोर्ट से आदेश आया, कोर्ट ने ऐसा नहीं बोला कि कॉलोनी के अंदर दे दो, कमेटी अपॉइंट करो। उस दिन कमेटी के सदस्य जो कोई थाना से आया था, वो यहाँ के पुलिस इंस्पेक्टर और आपने यहाँ पे जो उपायुक्त श्रीराम पवार, उनको मैंने बोला जाओ माननीय न्यायालय को सूचित करो कि गणेश नायक ने इसको विरोध किया। कुत्तों को फीडिंग करने के लिए सोसाइटी के गेट के बाहर मस्त जगह साफ सुथरी रख, बर्तन भी सोसाइटी वाले रखेंगे पानी पीने के लिए, लेकिन तुम लोगों का अगर अंदर में क्यों, कल जाके किसको काटा कोई मर गया तो इसकी जिम्मेदारी कौन लेने वाला। तो मेरा नाम माननीय उच्च न्यायालय को बोलो कि यहाँ का एक विधायक है गणेश नायक, उनका कहना है कि हम भी प्राणी मित्र हैं, लेकिन किसी का आग्रह होगा कि कॉलोनी के अंदर तो वो लोग अडॉप्ट करें वो कुत्ते को और अपने घर में उसको खाना खिलाए, कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन पूरे 5,000 लोगों के बस्ती में वो लोग घूमते रहेंगे और अभी 17 थे, अभी 3 बच्चे, कल 300 भी हो जाएंगे। बाद में ये लोगों की जीवन की जो कुछ भी शाश्वती है वो कौन लेने वाला है। बाद में वो लोग घूम गए, अभी आयुक्त के महोदय मैंने बोला है कि हम लोग आंदोलन करेंगे जरूरत पड़ी तो। देखिए कुत्तों के प्रति बेगा प्रश्न ऐसा है कि साम दाम दंड भेद हे शब्द आपण ऐकलेत ना, आता ही 74 वेळ आहे माझी, म्हणजे 1995 ते 2020 पर्यंत मी महापालिकेच्या कुठल्याही सभागृहामध्ये 3 वेळा आलो होतो आणि 2020 ते 2024 या 4 वर्षामध्ये मी 74 वेळा आलेलो आहे। म्हणजे साधारणपणे प्रत्येक महिन म्हणजे प्रत्येक वर्षाला 18 वेळा आलेलो आहे। सुरुवातीला तर आठवड्याने यायचो, नंतर 10 दिवसाचा कालखंड केला, 15 दिवस, आता 1 महिन्याचं, आता परंतु आता ही कामं आता एकूण ॲक्युमुलेटेड झालेले म्हणजे साठलेले आहेत, म्हणून दर 15 याचं आम्ही ठरवलेलं आहे। नवी मुंबई महापालिकेचं मोरबे धरण आहे, परंतु नवी मुंबई महापालिकेच्या गावामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई आहे, नवी मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये पाण्याची टंचाई आहे, नवी मुंबईच्या कॉलनी म्हणजे सेक्टरमध्ये सुद्धा पाण्याची टंचाई आहे। मोरबे धरणाचं पाणी खारघर आणि कामोटेला वगैरे काहीतरी दिलेलं आहे, दिलेलं पाणी आहे, ते शब्द तो पूर्ण करावा, आणि शेवटी ती पण माणसं आहेत, परंतु नवी मुंबईला 12वी धरणामधून दिलेलं पाण्यामध्ये अर्धी कपात केली आणि अर्धी कपात केल्यानंतर त्याच्यातलं अर्धं पाणीसुद्धा नवी मुंबई महापालिकेला मिळत नाही। सबब पूर्व भाग म्हणजे ज्याच्यामध्ये शिवशक्तीनगर, इंदिरानगर, पावणेगाव, मापेगाव, आडोली भुतावली, तिकडे आंबेडकर नगर, दिघा, लिटन पाडा वगैरे, यादवनगर या भागाला सुद्धा पाणी मिळत नाही। काही काही ठिकाणी 5-5 दिवसांनी पाणी मिळते अशा प्रकारे तक्रारी लोक, आणि म्हणून मी ऐकतो मोदींना सांगितलं प्रशासन नव्हतं त्यावेळेला पाण्याचा बोंबाबोंब कधी नव्हती, प्रशासन आल्यापासून गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी पाण्याच्या तक्रारी आहेत। मधल्या काळात सर्व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती मी, आणि त्यावेळेला काही प्रमाणामध्ये त्याने ॲडजस्टमेंट केली, परंतु आता पाण्याचा प्रश्न किंबहुना सगळ्याच CBD, सिऊड,
निरुल फेज वन, फेज टू, सानपाड़ा, वाशी, कोपर खरने, घनसोली, आयरोली या कॉलनीतल्या लोकांनी प्रश्न मांडला, परंतु गावच्या लोकांनी प्रश्न मांडला, झोपट्टीच्या लोकांनी प्रश्न मांडला. आणि या बाबतीमध्ये आम्ही ऐकताना सांगितलं की जर का तुम्ही जर ह्या बाबतीत जर काही निर्णय नाही घेतला, तुमच्या अधिकाऱ्यांना सगळ्या परीनं बोरबे धरणातनं निघालेलं पाणी, मधल्या काळात काही लोकांनी चोरून पाणी घेतलं होतं, पाईपलाईन बी दाखवल्या, अजून सुद्धा तिथे पाईपलाईनमधून पाणी चोरलं असं असं माझा अंदाज आहे. बारवी धरणाचं पाणी ठरल्याप्रमाणे मिळत नाही. आणि म्हणून प्रश्न असा की कोणाला घेराव घालणं किंवा कुठल्या महापालिकेला घेराव घालणं हे काय आपल्याला काय आनंद नाही त्या गोष्टीचा, परंतु लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जर निवडून दिलं असेल तर लोकांच्या भावना जनसामान्यांच्या कानावर गेलं पाहिजे की बाबा आपला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे. आणि म्हणून त्याकरता आता हे पाणी पुरवठा एकच विषय नाही, त्या ठिकाणी गटर साफ नाहीत, त्या ठिकाणी काही ठिकाणी फुटपाथ झालेले नाहीत, काही ठिकाणी रस्ते नाहीत, काही ठिकाणी कचरा साठला आहे, आरोग्यसेवा अडचणी झालेले, शिक्षकांचे प्रश्न, ठोक पगार, रोक पगार, हॉस्पिटलमधल्या आया दाया बाया या सर्वच प्रश्नावर आज चर्चा झाली. आणि सगळ्याच प्रश्नांची यादी मी आता तयार करून ऐकताना देणार आहे. तर त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांशी बोला, पुढच्या वेळेला तुमच्या दालनामध्ये नाही, खालच्या हलमध्ये त्या ठिकाणी लोक येतील आणि त्या अनुषंगानं तुमचे जे कन्सर्न अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि जर उत्तर नाही मिळालं तर त्या ठिकाणी आम्ही घेरावमध्ये त्याचं रूपांतर करू. ही धमकी नाही. आणि लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी होणारे अन्यायाकरता निदर्शनं करणं, धरणं धरणं, उपोषणं करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल, अडचणीची होईल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार नाही आणि माझ्या कुठलेही सहकारी घेणार नाही. परंतु उद्याला ह्या गोष्टी जर का नाही केल्या तर त्या ठिकाणी जे अधिकाऱ्यांना वाटतं आम्ही करतो ते बरोबर आहे. काही काही अधिकाऱ्यांचे दलाल आहेत. मी आज म्हटलेलं आहे काही काही अधिकाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्टरमध्ये पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिपच्या त्या जोरावर ते अधिकारी जे गरजेचं आहे ते करत नाहीत आणि जे गरजेचं नाही ते करतात. ह्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात घातलेल्या आहेत. काही ठिकाणी या महापालिकेत येणारे वावरणारे काही दलाल आणि ब्लॅकमेलर आहेत. त्या ब्लॅकमेलर त्या अधिकाऱ्यांना दम मारून त्यांच्याकडून कामं करून घेतात आणि हे असं पुढे चाललं तर या महापालिकेचं जे स्वरूप आहे ते निश्चितपणे वाईट होईल. आणि आम्ही त्या बाबतीत माननीय आयुक्तांना इशारा दिलेला आहे, आम्ही वाट बघू. योग्य वेळी त्या गोष्टी नाही घडल्या तर सांगितल्याप्रमाणे महापालिकेला पेन पेन्सिल डाऊन सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कोणी तिथे काम करणार नाही आणि त्या ठिकाणी महापालिका सकाळी आम्ही जरा येऊ त्या दिवस त्या वेळेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मग पोलीस येऊ देत काय व्हायचं होऊ दे शेवटी. आणि मग त्या तुमच्या सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला समजू द्या की या ठिकाणी आम्ही काही नुसते नामधारी प्रतिनिधी नाही, आम्ही लोकांनी निवडून दिलेल्या पद्धतीनं इतक्या वर्ष आम्ही सांगत बसतो, पण जर त्याचा रिझल्ट निघत नसेल तर त्याकरता लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन करू. विधी अधिकारी इथे नाही, भाटे नावाचे अधिकारी होते ते गेल्यानंतर इथे विधी अधिकारी नाही. आपल्या महापालिकेची बाजू त्या ठिकाणी कोर्टात मांडली जात नाही आणि जे काही पॅनलवरचे जे वकील आहेत ते वकील जे संबंधित लोक आहेत त्यांच्या हिताची जपणूक करतात. मी 100% म्हणणार नाही परंतु त्याच्यातले मेजॉरिटी वकील हे काही ना काही आपल्या इंटरेस्टच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांचं वातावरण असतं. शिक्षण अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे की भविष्यकाळामध्ये नवी मुंबई महापालिकेचा कारभार शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून व्हावा, मराठी सक्तीची, हिंदी सक्तीची, परंतु नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी,
प्राइमरी सेक्शन, हाई स्कूल, कॉलेज, एमए, एमकॉम, एमएससी पर्यंत शिक्षण भविष्यकाळामध्ये दुसरे विषय इंग्रजी माध्यमातून घेण्याकरता एक आराखडा तयार करा. तो पुढच्या वेळेला आराखडा नाही मिळाला तर त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही त्या ठिकाणी माझी भूमिका म्हणा की त्या पद्धतीने मांडणार. जून के एक तारीख को माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे जी के अध्यक्षता में सह्याद्री गेस्ट हाउस पे मीटिंग हुई थी. वो मीटिंग मेरे सब्जेक्ट के लिए मीटिंग बनाई थी. उसमें मुद्दा मैंने चर्चा में लाया. तब उन्होंने बोला सिडको को कि ये सब प्लॉट है महापालिका को हैंडल करो. वहाँ पे फिर गार्डन का प्लॉट बनेगा, कोई कीड़ा प्लॉट बनेगा और आगे चल के जो ज़रूरत है लोगों की उसके लिए उसका अवलंब किया जाएगा और वो जल्दी जल्दी होगा, ऐसे मेरी खातरी है. चलो.